सत्ताधारी आमदारांनी घेतली मनोज जरांगे यांची भेट. मराठा ओबीसी वादात सरकारची कोंडी. सरकार निर्णय घेत आहे पण विरोधक फायदा उचलत आहेत. आमदारांची कबुली. विरोधक विरोधात असतील तर सत्ताधारी का आरक्षण देत नाहीत. जरांगेंच्या प्रश्नावर सत्ताधारी आमदार निरुत्तर. तू राहील किंवा मी हे माझं वाक्य भाजपा पक्षासाठी. पक्षाला आव्हान दिलं व्यक्तीला नाही. फडणवीसांवर वक्तव्य न केल्याचं उद्धव ठाकरेंकडून स्पष्ट. मी कोणत्याही ढेकड्याला आव्हान देत नाही. तुझ्या नादाला लागण्याएवढी तुझी कुवत नाही. उद्धव ठाकरेंचा नाव न घेता फडणवीसांवर निशाणा. निराशेमुळे उद्धव ठाकरेंच्या डोक्यावर परिणाम झालाय. औरंगजेब फॅन क्लबचे असल्याचं ठाकरेंनी दाखवून दिलं. उद्धव ठाकरेंच्या टीकेवर देवेंद्र फडणवीसांची टीका. अहमद शहा अब्दालीचा राजकीय वंशज अमित शहा. औरंगजेब फॅन क्लबच्या टीकेनंतर उद्धव ठाकरेंकडून शहांवर जोरदार हल्लाबोल. वर्षा निवासस्थानी मुख्यमंत्री शिंदे आणि राज ठाकरेंमध्ये 2 तास बैठक. बिडळीचाळ पोलीस वसाहतीसंदर्भात भेट. पुण्यातील उपाययोजनांसंदर्भात सकारात्मक चर्चा. संदीप देशपांडे यांची माहिती. राज ठाकरे यांच्यानंतर शरद पवार आणि मुख्यमंत्री शिंदेंमध्ये अर्धा तास चर्चा. मराठा ओबीसी वाद आणि साखर कारखान्यांना मदतीसंदर्भात पवारांनी घेतली भेट. अनिल देशमुख पीएच्या माध्यमातून पैसे घेत होते. देवेंद्र फडणवीसांना पत्र लिहून सर्व माहिती दिली. पत्रामध्ये जयंत पाटलांसह इतरांचंही नाव. सचिन वाझे यांचा खळबळजनक आरोप. मी गेल्या 2 दिवसांपासून नागपुरात. वाझेंनी पत्र पाठवल्याबाबत अद्याप माहिती नाही. पाहिल्यानंतर प्रतिक्रिया देईन. फडणवीसांची प्रतिक्रिया. गृहमंत्र्यांचा तुरुंगातील गुन्हेगारांशी पत्रव्यवहार. वाझेच्या वक्तव्याचा संदर्भ देत जयंत पाटलांचा फडणवीसांवर निशाणा. तर फडणवीस माझे हितचिंतक. पत्रामध्ये काही गंभीर असल्यास ते सांगतीलच असाही टोला. सचिन वाझेचा आरोप ही फडणवीसांची नवी चाल. वाझे विश्वास ठेवण्याच्या लायक नाही. कोर्टाचं म्हणणं. अनिल देशमुखांचा पलटवार. उत्तर देण्यासाठी फडणवीसांना तुरुंगातील प्रवक्ता लागतो. निवडणूक जिंकण्यासाठी सरकारकडून गुंडांचा वापर. वाझेंच्या आरोपावरून संजय राऊतांचा हल्लाबोल. अनिल देशमुखांसह इतरांच्या कुंडल्या फडणवीसांकडे. ते ज्या दिवशी बोलायला लागतील तुम्ही महाराष्ट्रामध्ये चेहरा दाखवू शकणार नाही. नितेश राणेंचा पलटवार. पोलिसांच्या माहितीनुसार पूजा खेडकर भारतातच. पूजाने सादर केलेल्या कागदपत्रांबद्दलची माहिती मिळताच पोलीस चौकशीसाठी बोलावणार. सूत्रांची माहिती. पुण्यातील हडपसर वडगाव शेरी कोथरूडची जागा ठाकरे गटाला मिळायला हव्यात. हक्काने मागतोय. शिवसंकल्प मेळाव्यातून सुषमा अंधारेंची महाविकास आघाडीमधील मित्रपक्षांकडे मागणी. जागावाटपावर शिक्कामोर्तब होत नाही तोपर्यंत महायुतीमधील तीनही पक्षांनी उमेदवारीची घोषणा करू नका. तटकरेंनी दिंडोरीमधील उमेदवारी जाहीर केल्यानंतर गिरीश महाजन यांचा सल्ला. शरद पवार गटामध्ये इनकमिंग सुरू. इंदापूरमध्ये अजित पवारांना धक्का. सोनाई उद्योग समूहाचे प्रमुख प्रवीण माने पवार गटात. इंदापूरमधून उमेदवारी मिळण्याची शक्यता. भाजपच्या बाळा भेगडेंकडून मावळ विधानसभेमध्ये बंडखोरीचे संकेत. अजित पवार गटाचे आमदार सुनील शेळकेंना तीव्र विरोध. शेळकेंना उमेदवारी दिल्यास प्रचार करणार नाही असा ठराव. महामार्गावरील खड्ड्यांसह टोल विरोधामध्ये काँग्रेसचं पश्चिम महाराष्ट्रामध्ये आंदोलन. तर 50% टोलमाफीच्या आश्वासनानंतर पुणे बंगळुरू महामार्गावरील आंदोलन तात्पुरतं स्थगित. सतेज पाटलांची माहिती. सातारा जिल्ह्यामध्ये रेड अलर्ट जारी. घाट परिसरात मुसळधार पावसाचा इशारा. तर नाशिक पालघर ठाणे रायगड मुंबई पुणे कोल्हापूरसह रत्नागिरी सिंधुदुर्गला ऑरेंज अलर्ट जारी. खडकवासला धरणाच्या सांडव्यातून 25,000 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू. एकतानगरमधील द्वारका सोसायटीमध्ये मुठा नदीचं पाणी शिरायला सुरुवात. भिडे पुलावरील वाहतूक देखील बंद.